साताऱ्यातील फलटण मधील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. या दोघांना ओमायक्रॉन झालाय का याबाबत आता तपासणी केली जाते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. साताऱ्यातले दोघे जण दक्षिण आफ्रिकेतून नुकतेच आलेले होते. त्यांना ते आजारी पडल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि आता ते दक्षिण आफ्रिकेतून आल्यामुळे त्यांना ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटची बाधा झालीय का याबाबत तपासणी केली जाते. छत्रपतींचा विचार म्हणजे